पारनेर तालुक्यात काल दुर्दैवाने कोरोनामुळे एका व्यक्तीचा अंत झालेला आहे। सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे मृत पावली आहे, असे जेव्हा शिक्कामोर्तब झाले त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करणं सुरू झाले। त्यापूर्वीही प्रशासनाने अंदाज बांधून कॉन्टॅक्ट लिस्ट जी आहे ती तयार ठेवली होती, मात्र काल जेव्हा त्यांना प्रत्यक्ष ॲम्ब्युलन्सद्वारा स्वॅब घेण्यासाठी पाठवण्यात आले त्यावेळेला काही गोष्टी निदर्शनास आल्या, त्या मी आपणासमोर मांडू इच्छिते। एका गोष्टीच्या रूपानं आपण याला घेऊया, जी वास्तवातील गोष्ट आहे, सत्य कहाणी आहे। राजा राणी दोन मुलं घाटकोपर येथे राहत होते। राणीला आई वडिलांची ओढ लागली, पण लॉकडाऊनमुळे परवानगी भेटेना। शेवटी तिनं चिंचोली येथील आपल्या मामाला फोन केला, मामा तुझ्या तरकारीची गाडी मुंबईला येत असते, तिच्यानं तू मला न्यायला ये। मामाही आपला लगेच तयार होता। मामाने तरकारीच्या गाडीसोबत ड्रायव्हर पाठवला आणि सरळ तो राणीच्या घरी पाठवला। तरकारीच्या गाडीतून राजा राणी दोन्ही मुलं निघाली आपल्या तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावाला येण्यासाठी। ती तरकारीची गाडी माळशेजपर्यंत आली। दुर्दैवाने माळशेज घाटामध्ये मामाची गाडी बंद पडली। मग काय, त्या राजाने सासूरवाडीला फोन केला आणि मग जावयाचा फोन म्हटल्यानंतर पिंपरी जलसेन गावातून त्यांच्या सासऱ्यांनी दोन शूरवीरांना दोन मोटरसायकली घेऊन माळशेज घाटात रवाना केले। त्या मोटरसायकलवर दोन्हींवर, एका गाडीवर राजा पाठीमागे तर एका गाडीवर राणे, आणि मध्यात त्यांच्याकडचे असलेले एक एक मूल, अशा पद्धतीने तीन तीन जणांचा तो प्रवास सुरू झाला। आणि मग ते चोरून शूरवीराच्या थाटामध्ये पिंपरी जलसेनच्या मळ्यात आले। पिंपरी जलसेनच्या गावाबाहेरील मळ्यात ते असल्याने गावातील कोरोना ग्रामसुरक्षा समितीने तितके लक्ष ठेवले नाही। मळ्यात जावई बापू अवतरले, मग काय, तिथे मेहुणा मेहुणी सासू सासरे साला त्यांची पोरं या सगळ्यांचं गोकुळ जमलं। दुसऱ्या दिवशी जावई बापूंना बरे नसल्याने, निघोज येथे आपले स्वतःचे चुलत भाऊ डॉक्टर असल्याने ते त्या ठिकाणी गेले, दवाखान्यात तपासून तिथे सलाईन लावले। त्यानंतर सलाईनच्या लावल्यानंतर आपल्या स्वतःच्या आई वडिलांकडे, नंतर पठारवाडी येथील आत्याकडे, मग त्या आत्याकडून आत्याच्या नंदेकडे आणि सगळ्या ठिकाणी फिरले। डॉक्टरांनीही आपला स्वतःचाच भाऊ पेशंट म्हणून आपल्याकडे आलाय म्हणून स्वतःच सलाईन लावले। मग कंपाऊंडर मेडिकल शॉपवाले हे त्यांच्या संपर्कात आले, ते सर्व त्यांना भेटले, त्यांच्याकडून त्यांनी औषधं घेतली किंवा कोणत्याही प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी आला असेल। मग सलाईन लावल्यानंतर निघोजमध्ये फिरल्यानंतर हे जावई बापू पुन्हा आपल्या सासूरवाडीला गेले। त्या ठिकाणी त्यांना श्वसनाचा जास्त त्रास वाटायला लागला। मग ग्रामीण रुग्णालयातील ॲम्ब्युलन्स कॉल केली। ॲम्ब्युलन्सने सिव्हिलकडे जात असताना रस्त्यातच जावई बापू स्वर्गवासी झाले। स्वर्गवासी होईपर्यंत हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत हे खात्रीने कोणीही सांगू शकले नाही, परंतु लक्षणांमुळे डॉक्टरांनी त्यांचे स्वॅब तपासणीला पाठवले आणि मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी समजले की ते कोरोना पॉझिटिव्ह होते। मग काय, त्यांचा अंत्यविधी बाजूला ठेवून त्यांचा मृतदेह सिव्हिलला तिथे तसाच राहून त्यांच्या सर्व गोकुळातील जे जे काही नातेवाईक होते, जे अत्यंत जवळच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले होते, ज्या डॉक्टरांनी उपचार केलेले होते खाजगी दवाखान्यामध्ये, आणि त्यांचं सगळीकडे जिथे जिथे फिरणं झालेलं होतं, जे जे कळलं त्या त्या गावांमध्ये तात्काळ प्रशासनाने जाऊन त्यांना सिव्हिलला पाठवले स्वॅब देण्यासाठी। अत्यंत दुर्दैवी वेळ होती। आम्ही स्वतः त्या ठिकाणी या सर्व नातेवाईकांना काल रात्रीच्या रात्री स्वॅब घेण्यासाठी पाठवलं, मात्र
स्वतःचेच आई वडील म्हणजे त्या मृत मुलाचे, ज्याचं वय 39 वर्ष होतं अवघे, त्या मृत मुलाचे आई वडील मुलाच्या अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी आम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये स्वॅब घेण्यासाठी पाठवावे लागलेत। म्हणूनच सांगतोय की वेळ अत्यंत दुर्दैवी आहे आणि कोणावरही ही वेळ येऊ शकते, त्यामुळे कोरोना ग्राम सुरक्षा समित्यांनी कुठलाही मुलाहिजा न बाळगता गावामध्ये विना परवानगी जर कोणी पुणे मुंबई ठाणे येथून येत असेल तर त्यांना तातडीने त्यांच्या गावी परत केले पाहिजे किंवा त्यांना सांगितले पाहिजे की आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करीत आहोत। अशा प्रकारे जर तुम्ही वागला नाहीत तर पुण्या मुंबई आणि ठाणेहून येणारी मंडळी ही अनाहूतपणे खूप वेळा आपल्याकडे कोरोना बनून येईल आणि मग आपल्याला आपला तालुका कंट्रोल करणे अतिशय अवघड होऊन जाईल। आता लक्षात घ्या की ह्या एका व्यक्तीमुळे किती लोकांना बाधा झालेली असू शकते, त्या संशयित लोकांची आम्ही आता जेव्हा यादी करायला बसलोय ती यादी तुम्ही जर स्वतः ऐकाल तर तुम्हाला सुद्धा अत्यंत आश्चर्य वाटेल। बघा, या वरची जी मी तुम्हाला सत्य कथा सांगितली त्या कथेतील काही मुद्दे जर आपण ठळकपणे बघितले तर त्या ठळक मुद्द्यांवरचे संशयित रुग्णांची संख्या मी तुम्हाला काढून दाखवते आणि त्यानंतर त्याही पलीकडे जाऊन जे आपल्याला माहीत नाहीत अजून त्या ठिकाणी सुद्धा ही मृत व्यक्ती गेलेली असेल। बघा, जिवंत माणसाचे कॉन्टॅक्ट शोधणं तसं सोपं असतं पण जी व्यक्ती मृत झालेली आहे तिच्या संपर्कातील व्यक्ती शोधणं हे किती कठीण काम आहे हे आम्ही रात्री अनुभवलं। घाटकोपरहून चोरून आलेल्या या राजा राणीने किती जणांना प्रसाद वाटला असेल याचा एक संशयित अंदाज आपण बघूया। सर्वप्रथम तर स्वतःची दोन मुलं, पिकअप वाले ते मामा आणि त्यांचा ड्रायव्हर। तो ड्रायव्हर पुन्हा तरकारीच्या गाडीवर पुन्हा मुंबईला जाऊन बाजारात जाऊन त्याने प्रसाद वाटप केला असेल, किमान मुंबईमध्ये 50 लोकांना तरी त्यांनी भाजीपाला वाटला असेल। गाडी बंद पडल्याने मोटरसायकलवरून माळशेज घाटात ज्या दोन शूरवीरांना पाठवण्यात आले होते ते दोन शूरवीर, हे शूरवीर गावामध्ये दुकानावर इकडे तिकडे चोहीकडे फिरून आलेत आणि घरातही त्यांनी आपले आई वडील जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना संशयित प्रसाद दिला असेल। इकडे जावई बापूंनी सासरी सासू सासरे साले मेहुणे मेहुणी त्यांची मुलं या सगळ्यांमध्ये ते रममान झालेत, त्यामुळे निश्चितच तिथे देखील प्रसाद त्यांनी दिला असेल। निघोज येथे मग ते चुलत भाऊ असलेल्या डॉक्टरकडे गेले, ते स्वतःचे डॉक्टर, तिथले मेडिकल स्टाफ, नर्स, कंपाउंडर, यानंतरही हे दुष्टचक्र थांबत नाहीत। त्या डॉक्टरांकडे ही व्यक्ती येऊन गेल्यानंतर जे जे कोणी पेशंट म्हणून आलेत ते सर्व संशयाच्या याच्या सुईमध्ये येतात आणि मग डॉक्टरांची, त्या मेडिकलवाल्यांची, कंपाऊंडरची, त्यांची कुटुंब, डॉक्टरांकडे नंतर येत राहिलेले पेशंट, मेडिकलवाल्याकडे औषध न्यायला येत असणारे लोक हे किमान 40 ते 50 असावेत। सासूरवाडीला पुन्हा ते सलाईन लावल्यानंतर परत आले, तिथे परत येण्यापूर्वी ते आपल्या आत्या आत्याची ननन या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी निघोज आणि पठारवाडी येथे फिरून आलेत। तेथे कमीत कमी 20 संशयित असू शकतात आणि जे काही ड्रायव्हर आले होते मोटरसायकलचे की जे गाडी बंद पडल्यामुळे आलेले होते या सर्व ड्रायव्हरचा तपास घेतला तर त्यातील काही शिक्रापूरला आणि काही चाकणला गेल्याचे लक्षात आले। रात्रीच्या रात्री आम्ही ती त्यांची जी राहण्याची मूळ गावं होती ती बंद केलीत, परंतु आता इथून शिक्रापूरला गेलेली व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी त्यांनी काही संशयित तयार केले असतील आणि चाकणला गेलेल्या व्यक्तीने काही संशयित तयार केले असतील। चाकण आणि शिक्रापूर येथे जाताना प्रवासात त्यांना कोण कोण भेटलं असेल आणि कुठे कुठे त्यांनी संपर्क केला असेल हे अजिबात सुद्धा आता आपण निश्चितपणे सांगू शकत नाही। म्हणून लक्षात घ्या की आपल्या समोर आलेली व्यक्ती ही कोरोना संशयितच आहे असं गृहीत धरून आपल्याला आता वागायला हवं। ह्या गोष्टीमधला सगळा जर हिशोब काढला तर कमीत कमी 200च्या पुढे लोकांना या एका मृत व्यक्तीने संशयित रुग्ण बनवले असेल। जोपर्यंत संशयामध्ये अहवाल येऊन आणि तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह याचं शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत तरी प्रशासन या सगळ्यांकडे संशयित म्हणून पाहणार आणि संशयित म्हणून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जर का ते पॉझिटिव्ह आलेत
तर पुन्हा त्यांच्या भोवतीचं जे काही संशयाचं वातावरण आहे हे अजून गडद होणार आणि प्रशासनाचं काम सुरू राहणार. कोरोनाचा दुष्टचक्राचा जो गुणाकार आहे तो सुरू राहणार. ही सगळी परिस्थिती मी आपल्या पुढे यासाठी मांडते आहे की अद्यापपर्यंत पारनेर तालुक्यामध्ये एकही रुग्ण नसल्याने आपण सर्वजण बऱ्यापैकी बाहेर पडत होतो. त्यानंतर अत्यावश्यक वस्तू असोत किंवा विना आवश्यक वस्तू असोत, पण कुठल्या तरी कारणाने शूरवीरांनी मोटरसायकल काढून रस्त्यावर येणे ही गोष्ट फार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत होते. परंतु लक्षात घ्या की लॉकडाऊनचे काही गोष्टी जरी आपण शिथिल केलेल्या असल्या तरी आता तालुक्यामध्ये ज्या वेळेला आजाराने डोके वरती काढलेले आहे अशा वेळी सगळ्यांनी घरातच राहा, घरातच थांबा. आपल्या जीवितापेक्षा मोठे काहीही नाही. त्यामुळे सर्वांना मी पुन्हा एकदा सूचना करते की आपण सगळ्यांनी घरात थांबा. कोण कुठून आपल्या समोर येणार आहे हे आपल्याला अजिबात लक्षात येणार नाही. आणि कळकळीची विनंती आहे ती कोरोना ग्राम सुरक्षा समित्यांना की कुठलाही मुलाहिजा बाळगू नका. हा जवळचा आहे तो दूरचा आहे, हा श्रीमंत आहे तो गरीब आहे, हा मोठा माणूस आहे तो लहान माणूस आहे, असा कुठलाही भेदभाव न करता जे विना परवानगी मुंबई पुणे ठाणे इथून येणार आहेत या सर्वांना तुम्ही एक तर परत पाठवा किंवा त्यांचं स्वतंत्र कक्षामध्ये विलगीकरण करा. त्यांना कोणत्याही परिस्थितीत गावामध्ये मिक्सअप होऊ देऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.